अमित ठाकरे यांच्यावरून आता महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे, कारण भाजपचे नेते अमित ठाकरेंचा प्रचार करणार आहेत. सरवणकरांनी उमेदवारी कायम ठेवलेली आहे तर ठाकरेंचा प्रचार करणार आहेत. भाजपचे नेते प्रसाद लाड यांची अमित ठाकरेंबाबत त्यांनी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. माहीममध्ये महायुतीचा उमेदवार तरीही भाजप आता मनसेचा प्रचार करणार आहे. माहीममधील अमित ठाकरेंच्या उमेदवारीवरनं महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचं चित्र आहे. शिवसेनेच्या सरवणकरांनी उमेदवारी मागं घेतलेली नाही आहे तर भाजपचे नेते आता अमित ठाकरेंचा प्रचार करतील अशी भूमिका भाजपनं घेतली आहे. प्रसाद लाड यांनी याबाबत भाजपची भूमिका मांडली. माहीममध्ये महायुतीचा उमेदवार आहे तरीही भाजप मनसेचा प्रचार करणार असल्यामुळं आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मला भेटला, मी त्यांना सांगितलं की तुझा प्रचार मी करणार आहे आणि असं काही लपून छपून करण्याचं कामच नाही. देवेंद्रजींनी स्वतः टी व्हीवर सांगितलं, आशिष शेलारांनी स्वतः सांगितलं आणि पक्षाची आमची भूमिका आहे की अमित ठाकरेला मदत करायची. मी ह्या जिल्ह्याचा मी निरीक्षक प्रभारी असल्यामुळे निश्चितपणे राज ठाकरेचा प्रचार आम्ही अमितचा प्रचार आम्ही खुलेआमपणे करणार. मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत. मनोज, आपण पाहतोय सरवणकरांनी थोडंसं थांबवतोय सध्या. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. संजयजी, माहीममध्ये आता महायुतीत मिठाचा खडा पडलाय का असं म्हणावं लागते, कारण प्रसाद लाड यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे, ते अमित ठाकरे यांचा प्रचार करणार आहेत असं त्यांनी स्पष्ट केलंय. तसं काही झालेलं नाही. अमित ठाकरे हे आपली निवडणूक लढवत आहेत आणि या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. यावर जर काही निर्णय घ्यायचा असेल तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज ठाकरे हे दोघांचे चर्चा झाल्यानंतर जो काही निर्णय होईल. परंतु आताची परिस्थिती माझ्या माहितीप्रमाणे अशी आहे की सदा सर्वंकरला गोहेड दिलेला आहे, ते त्यांची निवडणूक लढवणार आहेत आणि जर यापूर्वी जर हा जर निर्णय झाला असता तर कदाचित हे चित्र वेगळं झालं असतं. परंतु त्यांना आता MLC द्यायची का नाही द्यायची या सर्व गोष्टीचा निर्णय किंवा निवडणूक लढवायची का नाही लढवायची याचा सर्वांचा निर्णय हे शिंदे साहेब घेतील. मात्र भाजपनं त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. शिरसाटजी, आपण पाहतोय अनेक नेत्यांकडनं अशा प्रतिक्रिया येतात. आता प्रसाद लाड देखील बोललेले आहेत, सरवणकरांनी उमेदवारी मागे घेतली नाही तर आम्हाला अमित ठाकरे यांचा प्रचार करावा लागेल असं ते म्हणतात जाहीरपणे. नाही, याचा सर्व आता माहितीमधले जर ते सर्वोच्च नेते असतील तर तो भाग वेगळा आहे. परंतु याचा निर्णय मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा हे मिळून घेत असतात. कोणत्या एका उमेदवाराचा प्रचार करायचा असेल जर मग उद्या जर मी म्हणलं की मी दुसऱ्याचा प्रचार करतो ते चालणार नाही. म्हणून माहितीमध्ये जे काही ठरलेले आहेत त्या पद्धतीनेच तुम्हाला प्रचार करावा लागेल आणि जर असं एकमेकाच्या विरोधात जर प्रचार केला तर माहितीमध्ये थोडी तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र शिरसाटजी, या संदर्भात महायुतीच्या वरिष्ठ पातळीवर नेमकी काही चर्चा झाली आहे का, काही निर्णय झालाय? आता तुम्ही जर पाहत असाल तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातूनच आता कळतंय की शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस असेल, अजितदादा असेल, हे 2-2.5 तासापासून चर्चा करतायत. या चर्चा त्यांच्या या इन म्हणजे त्यांच्या आपसातल्या चर्चा आहेत आणि ते कुणालाही बाहेर त्याची वाच्यता झाली नाही. या काय चर्चा झाली नाही झाली हे ते स्वतःच प्रेसला सांगतील तेव्हा त्यामधलं काय खरं काय खोटं या सांगता येईल. आतापर्यंत आम्हाला त्याच्याबद्दलची काही माहिती नाहीये. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जी बैठक सुरू आहे, दुपारी 2 वाजल्यापासून ही बैठक होतीये, त्या बैठकीमध्ये देखील माहीमचा महत्वाचा मुद्दा आहे चर्चेत असू शकतो ना? माहीमचाच नाहीये, पुन्हा उद्याचा जे काही उमेदवार ज्यांनी बंडखोरी केलेली आहे ते त्यांना सुद्धा उमेदवारी मागे कशी घ्यायची यावर सुद्धा महत्वाची चर्चा आहे. म्हणजे अनेक विषय त्या चर्चेमध्ये आहेत. म्हणून हा वेळ लागणारा वेळ आणि त्यांनी बसून ठरवलेली रणनीती आता हे प्रत्येकाकडे सांगणे, प्रत्येकाला बोलवणे आणि प्रत्येकाला माहितीचा काम कसे करता येईल या पद्धतीची रणनीती ते नेते आखत आहेत आणि उद्या तुम्हाला या बाबतीमधला सक्सेस पाहायला मिळेल. निश्चितच. धन्यवाद संजय शिरसाटजी, तुम्ही बातचीत केली जी 24 तासची त्यासाठी. सरवणकरांनी उमेदवारी मागे घेतली नाही तर आम्ही अमित ठाकरेंचा प्रचार करणार अशी भूमिका प्रसाद लाड यांनी व्यक्त केलेली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात. मी त्यांना सांगितलं की तुझा प्रचार मी करणार आहे आणि असं काही लपून छपून करण्याचं कामच नाही. देवेंद्रजींनी स्वतः टी व्हीवर सांगितलं, आशिष शेलारांनी स्वतः सांगितलं आणि पक्षाची आमची भूमिका आहे की अमित ठाकरेला मदत करायची. मी ह्या जिल्ह्याचा मी निरीक्षक प्रभारी असल्यामुळे निश्चितपणे राज ठाकरेचा प्रचार आम्ही अमितचा प्रचार आम्ही खुलेआमपणे करणार. आपण पाहतोय आता अमित ठाकरे यांचा प्रचार खुलेआमपणे करणार असल्याचं
भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी म्हटलेलं आहे. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. ओम, आपण पाहतोय माहीमवरनं आता महायुतीमध्ये कुठंतरी मिठाचा खडा पडणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण सरवणकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, ते माघार घ्यायला तयार नाही आहेत. दुसरीकडे आता प्रसाद लाड यांनी जाहीर केलेलं आहे की आपण अमित ठाकरे यांचा प्रचार करणार आहोत, भाजप अमित ठाकरे यांचा प्रचार करणार आहे. ओम, निश्चितच भाजपने ही भूमिका अगदी स्पष्ट केली आहे की आम्ही सदाश सरवणकर यांचं काम करणार नाही, मात्र आम्ही आमचा पाठिंबा जो असेल तो अमित ठाकरे यांना असेल. त्यामुळे महायुतीमध्ये कुठेतरी कलगीतुरा रंगतोय, वाद निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जागा जी आहे ती खूप महत्वाची आहे, इतर कुठल्याही विधानसभेबाबत आम्ही निर्णय घेतला असता, परंतु दादर माहीम हा अत्यंत महत्वाचा आणि कळीचा मुद्दा शिवसेनेसाठी आहे, मनसेसाठी सुद्धा आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे तिथे राहतात, त्यासोबतच शिवसेना भवन जे आहे ते दादरमध्ये आहे. या सगळ्याच गोष्टी ज्या ऐतिहासिक गोष्टी ज्यांचा संबंध शिवसेनेच्या स्थापनेसोबत आहे, या सगळ्या गोष्टी दादरमध्ये असल्यामुळे दादरचा जो काही स्टे आहे तो शिवसेना सोडत नाही, एकनाथ शिंदे सोडत नाहीयेत. शिंदेची भूमिका स्पष्ट आहे की त्या ठिकाणी भाजपचं मनसेचा उमेदवार नसेल, शिवसेनेचाच उमेदवार काम करणार. त्यामुळे हा जो काही वाद आहे तो आता थेट निवडणुकीच्या रणांगणामध्ये सुद्धा आपल्याला त्याचे रिफ्लेक्शन पाहायला मिळतील, त्याचा फटका भाजपला माहितीला. निश्चितच, त्यामुळे ओम खरं तर आता या संदर्भात महायुतीची अधिकृत भूमिका काय येते हे पाहावं लागेल. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.